नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती तसेच श्रीवर्धन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी माझी निवड झाली. त्या निवडीचं औचित्य साधून लातूर येथील CB क्लासेस या ठिकाणी माझा सत्कार आयोजित केला होता. त्या सत्कारादरम्यान मी विद्यार्थ्यांशी केलेली हितगुज, विद्यार्थ्यांशी केलेली चर्चा आणि विद्यार्थ्यांना केलेलं मार्गदर्शन या व्हिडिओच्या संदर्भाद्वारे मी आपल्यासमोर ठेवत आहे. तर निश्चितच हा व्हिडिओ आणि हे मार्गदर्शन आपणास कसं वाटलं ते आपण कॉमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद. क्षेत्रामध्ये कसं असायला पाहिजे, जी जहान मेहनत करून देवाला सुद्धा लाज वाटली पाहिजे. देवाला लाज हो, जितकी मेहनत करणारा व्यक्ती असेल, प्रचंड मेहनत करणारा असेल, तर देवाला सुद्धा शरम वाटते की अरे एवढ्या कष्टवान एवढ्या मेहनती माणसाला मी जर पावर नाही झालो तर माझ्या देवत्वाला तडा जाण्याची शक्यता आहे. इतकी मेहनत आपली पाहिजे. आता बरेच जण इथं दोन शब्द ऐकतात आणि घरी जाऊन म्हणतात आईला आई मस्त खिचडी कर. कारण का सरांनी असं सांगितलं की मेहनत प्रचंड करा, देव सुद्धा लाजेल. मला प्रचंड अशी खिचडी कर, जबरदस्त अशी मला प्रचंड मेहनत करायची. आई हलवून उठवले बेटा उठ, ठरवलंयस की म्हणतो आज नाही उद्यापासून बोलतो. लक्षात घ्या, मी काय म्हणतो कल करेसो आज कर, आज करेसो अभी. कबीराने सांगितलंय, कोणी कबीराने सांगितलंय, मग लगेच तो विद्यार्थी म्हणतो आई कबीराचा दोहा तुला पाठ नाही कर. तुम्हाला पाठीमागे खूप उदाहरण सांगितलेलं मी, ते मेहनत ही आजपासून सुरुवात करा. जसं आता तुम्हाला सांगतो आणखी एक सांगतो, आयुष्याचे ठराविक दोनच वर्ष असतात, 2 ते 3 वर्ष. जेवढे 2 ते 3 वर्ष मेहनत घेतात की आयुष्य मनासारखं जगायला मिळत. लक्ष द्यावे ना, आज जर मनासारखं जगलात तर उद्या मनाच्या विरुद्ध वागावं लागतं, आणि आज मनाच्या विरुद्ध वागलात तर पुढं आयुष्यभर मनासारखं वागावं लागतं. माझ्या आयुष्यामध्ये मी ठरलेल्या क्रायटेरिया होत्या, वयाच्या 40-42 वर्षापर्यंत मी क्लासेस घेणार, त्यानंतर दोन्ही मी एक करणार. सरांना माहिती आहे, रात्री मी झोपत होतो किती वाजता आणि उठत होतो किती वाजता हे आजूबाजूच्यांनाच कळत नव्हतं. वस्तुस्थिती आहे. आणि तुम्ही जितकी मेहनत घ्या, आणखी एक माझा विश्वास सर, नशिबावर विसंबलेले माणसं हे आयुष्यात कधीच सक्सेसफुल करत नाही. कसं झाले का, नशिबावर विसंबलेली माणसं आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होत नाहीत. नशीब आपण लिहिलं पाहिजे, आपण मेहनत करा, नशीब आपले आपण लिहित असतो. यश ही आपली सावली आहे, लक्षात घ्या, यश ही मेहनतीची सावली आहे. देते ना काय सांगतो, यश ही मेहनतीची सावली आहे. तुम्ही जितकी मेहनत घ्याल तितकं यश तुमच्याशी बाइंड होत असतं, तुमच्या सोबत चालत असतं. तुम्ही मेहनत नाही घेतलात तुम्हाला यश मिळणार नाही, तुम्ही मेहनत घेतलात तुम्हाला यश मिळणार नाही. लक्षात घ्या. आणि आज तुमचं जे आजचं जे वय आहे हे तुमचं मार्क मेमो डिझाईन करायचं वय आहे. कोणतं मार्क मेमो डिझाईन करायचं, पाठीमागे तुम्हाला 10th वर्गात सांगितलेलं आहे. आज ब्रह्मदेवाला वेळ नाहीये तुमच्या नशीब लिहित बसायला. माणसं जेवढे जन्माला आलेले आहेत त्या पृथ्वी तलावर पृथ्वीला रोजत होते, आणि एवढ्याचे नशीब आता लिहायला ब्रह्मदेवाला वेळ नाही. आता नशीब कुणाच्या हातामध्ये लिहायचंय, तुमच्या हातामध्ये. तुमचं नशीब तुम्ही लिहायचं, तुमचं नशीब तुम्ही लिहायचं हे पाठीमागे सांगितलंय तुम्हाला. तरी मी जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतो, तुमच्या हातातली वही हे तुमचं कपाळ आहे, तुमचा हात हा ब्रह्मदेव आहे, धरलेली पेन ही सटवी आहे. खेडेगावमध्ये सांगितलं जातं लहान मुलाचं नशीब सटवी येऊन येते 5वीच्या दिवशी म्हणतात. तर नाही तुम्हाला 5वी 5वी काही नाही, तुम्हाला जवळजवळ 10 वर्ष वेळ दिला ब्रह्मदेवानं तुमचं नशीब तुम्हाला लिहायला. जर तुम्ही चांगली मेहनत घेतला, चांगले कष्ट केला, चांगले इमाने इतबारे कष्ट केला, स्वतःच्या आत्म्याला साक्षी घेऊन आई वडिलांना नाही डोळे उघडे ठेवले, खुर्चीवर बसला असाच बसला असाच झोपी गेला, बाबी बघतोय माझं पोरगा अभ्यास करते धक्का देऊन बघतो तर धाडून खाली. स्वतःला साक्षी ठेवून कष्ट करा. निश्चितच यश आपल्या बदरी असतं, आपल्या दारी असतं, आपल्या पायदळी असतं. यश शोधत फिरायचं नाही, शोधत फिरल्याने वस्तू सापडत नसतात, त्या घरातल्या गोष्टी नाही आहेत, यश ही मेहनतीवर अवलंबून. म्हणून मित्रांनो, तुमच्या हातात जी वही आहे त्या वहीवर तुम्ही जे लिहाल ते तुमच्या आयुष्यामध्ये मिळेल. एकाच वर्षामध्ये मिळून जातं, 1 ते 2 वर्षामध्ये, 1 ते 2 वर्ष. तर आज तुम्ही सांगून तुम्हाला मी शिक्षक आहे, निश्चित माझे आशीर्वाद मिळतात, सरांनी आशीर्वाद दिला ते सुद्धा वागतो. म्हणून तुमच्या वहीवर तुम्ही सूत्र लिहिले, तुमचा मार्ग मेमो चांगला डिझाईन होईल,
तुम्ही एक चांगले कोरिओग्राफर व्हाल, एक चांगले डिझायनर व्हाल आणि तुमचा नंबर एकचा मार्क मिळू द्याल, तुम्हाला चांगल्या कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळेल, चांगल्या प्रकारची डिग्री मिळेल, तुमचं चांगलं निश्चित होईल. आणि याच वहीवर, याच हाताने, त्याच वहीवर तुम्ही जर दिलात आय लव्ह यू, मैं तेरे बिगर नहीं जी सकता. मित्रांनो, एका वर्षाच्या आत लग्न होतं मुलींचं, तिथं मॅडम आहेत, त्यांची माफी मागून सांगतो. एका वर्षात लग्न होतं, कारण का कोणाच्याच आई वडिलांना भावाला आवडत नाही की आपल्या बहिणीनं असं वाक्य लिहिलेलं. लक्षात, ते वाक्य बघितलं लगेच आई सांगते पप्पाला, पप्पाला सांगते की पप्पा बघा हो तुमची मुलगी या या वाक्याशिवाय राहू शकत नाही. पप्पा म्हणतो ठीक आहे, पप्पा लागलीच कामाला लागतो, एका वर्षामध्ये तुम्हाला मिळून जातं, तथास्तु सांगितलं तुम्हाला, जे वहीवर लिहा ते तुम्हाला मिळेल. म्हणून मेहनत करा, लक्षात घ्या. मग मी जवळजवळ 14 वर्षे क्लासेस घेतले, त्यानंतर मग मी दुसऱ्या कामामध्ये लागलो. आता जवळजवळ माध्यमिक शिक्षक उत्पादन वर्ग म्हणून स्टेट लेवलला झाले, त्याचा राज्यस्तरीयचा ट्रेनर होतो मी. त्यानंतर क्लासेसमध्ये तर माझ्या नोट्स वगैरे आहेतच, कोणा दुसरी गोष्टमध्ये तिकडचं नॉलेज थोडस कुठंतरी घुसकल्यासारखं होऊ लागलं, कुठं तर शार्पनेस कमी होऊ लागली, माझ्या मला ते सहन होत नव्हतं, म्हणून मी यूट्यूब चॅनल सुरुवात केलं. आणि त्या यूट्यूब चॅनलवर मला जसा वेळ मिळेल तसा त्या संदर्भात आपले 10वी-12वी-11वीची मी व्हिडिओज अपलोड करत असतो, व्हिडिओज बनवत असतो. दीक्षा ॲपमध्ये आता तुम्हाला जे 10वीचं पुस्तक आहे ना, 10वीचं मराठीचं जे पुस्तक आहे आणि सेवेचं जे पुस्तक आहे, म्हणजे स्टेट बोर्डाचं मराठी मिडियम आणि इंग्लिश मिडियमचं, त्याला जे QR कोड आहेत ना बॅक साईडला, त्या QR कोड मध्ये मी तयार केलेले व्हिडिओज आहेत. 10वीचे जवळजवळ 3-4 चॅप्टरचे व्हिडिओज आहेत, 9वीचे जवळजवळ 3-4 चॅप्टरचे व्हिडिओज आहेत, बालभारतीला दिलेले आहेत बनवून मी ते MSCRTला, तर तिथून ते QR कोडला जोडलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. म्हणजे आता नवीन नवीन काहीतरी करावं असं वाटतं मला, लक्षात घ्या, आणि निश्चितच करत राहणार आहे. मला जास्त वेळ बोलणार आहे, तुमची मी घरी आई वडील 7 नंतर जर 15 मिनिट पुढे गेले तर 10-12 क्वेश्चनचे तुम्हाला उत्तर द्यावे लागतात, ते मला माहिती आहे. त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, फक्त एकच म्हणतो, येणाऱ्या फ्युचरसाठी जसं उन्हाळ्यामध्ये तुमच्यासाठी आलो होतो मी दहावीला, तसं कधी वेळ प्रसंगी गरज पडली तर आणखीनही येत राहील. पण निश्चितच सांगतो, मी विद्वान नाही, मी विद्वान नाही, फक्त तुम्हाला जेवढं लागतं या सायन्स मधलं, या फिजिक्स मधलं नॉलेज. हा फिजिक्स एक प्रचंड अथांग असा समुद्र आहे, लक्षात येते ना, फिजिक्स केमिस्ट्री एक अथांग असा समुद्र आहे, आणि त्या समुद्रामधलं एक चमच्याभर नॉलेज माझ्याकडे आहे. पण निश्चितच तुम्हाला पुरून उरेल तितकं नॉलेज माझ्याकडे आहे. निश्चित तुम्हाला कधी वेळ पडली सरांना सांगा, सरांना इथं तुम्हाला एक्सपिरियन्स देणारे खूप चांगले शिक्षक आहेत, वेळ प्रसंगी मी सुद्धा निश्चितच येत राहील. पण निश्चितच तुमचं फ्युचर हे ब्राईट आहे, खूप उज्ज्वल आहे, खूप चांगलं आहे, जर मेहनत केला तर, लक्षात येईल, जर मेहनत केला तर. तुम्ही चांगली मेहनत करावी अशी शुभेच्छा तुम्हाला देऊन मी माझे 2 शब्द, मला सरांनी या ठिकाणी बोलवलं, मला माझा हेतूची सत्कार केला, आणि मी सरांना म्हणत होतो की डेटला रविवारी आहे, तर हे थोडस सुरुवात आहे सर, माझ्या एक प्रथमतः मिळालेलं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मला पण मिळवायचे आहेत, प्रशांत खूप मिळवायचे आहेत, कारण काय इथं थांबू चालते का, आतापर्यंत आपण फक्त मराठवाडा स्तरापर्यंत गेलो, नंतर कुठे राज्यस्तरापर्यंत, नंतर नॅशनल स्तरापर्यंत, निश्चितच भविष्य काळामध्ये कधी ना कधी राज्यस्तरापर्यंत पुरस्कार मी तुमच्या गव्हाणीने मिळवून दाखवतो. तिथे काही पैसे देऊन घेऊन आणायचे नाही आहे, क्वालिटी दाखवायचे, मटेरियल द्यायचे, त्यांना करून दाखवायचे कामं. आणि मला जो पुरस्कार मिळालेला आहे, म्हणजे मी कोणती सामाजिक सेवा केलेली नाहीये तेही सांगतो तुम्हाला. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी माझी निवड झाली म्हणजे मी सामाजिक कार्य केलेलं नाहीये. 1 डझन किडे घेतले, 1/2 डझन स्वतः खाल्ले, दवाखान्यात जाऊन त्यातले 6 वाटले, 6 फोटो काढल्या आणि पुरस्कारासाठी दिल्या, हे मी केलं नाही करणार नाही. लक्षात, वस्तुस्थिती आहे, तुम्ही बघा खेळे आता एक 1/2 किलो शेप घेतले जातात, त्याच्यामध्ये 2च येतात, 1.5 येतो कधी कधी, तर 2 शेप घेतला जातो, त्यातला 1 खाल्ला जातो, 1 शेप 2 जणांच्या हातात दिला जातो, फोटो काढल्या जातात, समाजसेवेसाठी म्हणून फोटो दिल्या जातात. मित्रांनो, अशा प्रकारची दोन्ही समाजसेवा आयुष्यामध्ये कधीही करू नका, अपेक्षाही ठेवू नका, आणि तशा स्वरूपाचे जे चिरकाल टिकणारे कष्ट करा. चिरकाल शब्द सांगतोय कोणतं, चिरकाल टिकणारी मेहनत असावी, नुसती मलमपट्टी कोणत्या गोष्टीची नको. तुम्ही कसल्याच पद्धतीची कॉपीची अपेक्षा ठेवणार नाही, बरं का, धातूसारख्या ठिकाणी इथं चालणारच नाही. जर कुठं आजूबाजूला खेड्याचे कुणी असतील तरी तुम्ही करू नका, मेहनत करा, मेहनतीचे मार्क्स मिळवा, निश्चितच आयुष्यामध्ये त्याचा खूप खूप फायदा होत असतो, प्रचंड फायदा होत असतो.
मार्क्स कमी मिळू द्या पण मेहनत घ्या, ती तुम्हाला उपयोगाला येते, फळाला येते. एवढे दोन शब्द संपून मी सरांचे आभार मानतो, मला बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद. सर्व स्टाफ या ठिकाणी माझे तुमचे वेगवेगळे काम असताना टाकत माझे दोन शब्द ऐकला, सगळेजण 10-15 मिनिट एक्स्ट्रा तुमचा वेळ घेतला, त्याबद्दल मी क्षमा मागून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.